मी पूजा रुपाली ते चाकणकर यांना मदत मागते, माझ्या जीवाला धोका आहे इथे, पण प्लीज मला इथून घेऊन चला, मी रिक्वेस्ट करते. व्हिडिओ दिसणाऱ्या या आहेत भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनबाई पूजा तडस. मी पूजा रुपाली ते चाकणकर यांना मदत मागते. कौटुंबिक हिंसाचार होत असल्याचा आरोप करत पूजा तडस यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना मदत मागितली. मदतीचा हा व्हिडिओ रुपाली चाकणकर यांनी ट्विट केला आणि त्यानंतर एकच गोंधळ माजला. याबद्दल रुपाली चाकणकरांशी आम्ही संपर्क साधला तेव्हा त्यांनी रामदास तडस आणि कुटुंबियांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. मला आज सकाळी लवकर पूजाचा फोन आला, माझ्याकडे नंबर नव्हता, पण ते फोन उचलल्यानंतर माझ्या लक्षात आलं पूजाचा रडण्याचा आवाज आणि ती बोलत होती माझ्या जीवाला धोका आहे. त्यानंतर मी तिला सविस्तर विचारलं, तिने सांगितलं आणि जे काय आहे भाजपचे खासदार रामदासजी तडस ते स्वतः त्यांचं कुटुंब त्यांचा मुलगा तिला प्रचंड मारहाण गेले अनेक दिवसापासून करतात, तिच्या जीवाला धोका आहे आणि पोलीस स्टेशनमध्येही तिला जाता येत नाहीये. तिने यापूर्वीही तक्रार दाखल केलेली आहे, पण ही तक्रार दाखल करत असताना आज ती घराबाहेर पडली तर तिच्या जीवाला धोका आहे असं तिने सांगितलं. म्हणून मी तातडीने नागपूर पोलीस आयुक्तांशी सुद्धा संपर्क साधलेला आहे, राज्याचे गृहमंत्री यांनी आदेश दिलेला आहे आणि माझे पदाधिकारी आणि पोलीस आता तिच्या संरक्षणाची पोहोचलेले आहेत. पण ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे, याच्यामध्ये रामदास तडस व त्यांच्या कुटुंबियांवरती तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी व कडक कारवाई करावी आमची मागणी. मात्र असं असलं तरी भाजप खासदार रामदास तडस यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. मुलगा आणि सुनेत वाद आहेत पण कुटुंबाचा याच्याशी संबंध नाही, दोघांनीही माझ्याकडे राहायला यावं असं तडस यावेळी म्हणाले. राहायला लागली पंकज वर्दीलाच राहायला लागला, पण याच्यात माझा काही कवडीचा दोष नाही आहे. मी मांगळी सून म्हणून म्हणत होतो आताही म्हणतो आणि ते सून म्हणून यावं दोघांनी त्यांनी घरी यावं चांगल्या तरी राहावं तेच माझी इच्छा आहे. आधीच भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांचा वाद टोकाला पोहोचलाय. वैयक्तिक पातळीवर उतरून त्यात वक्तव्य केली जात आहेत. त्यातच आता भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेने थेट राष्ट्रवादीकडे मदतीची मागणी केली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीलाही आयती संधी मिळाली आहे. चाकणकर यांनी पूजा तडस यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना थेट वर्ध्यात पाठवले, त्यामुळे हा वाद आता शिगेला पोहोचणार यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 डिजिटल. मी पूजा रुपाली ते चाकणकर यांना मदत मागते.